विशाळगडावरील घटनेचे पडसाद आज कोल्हापुरात उमटण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज कोल्हापूरच्या आयजींना भेटणार आहेत, तर या भेटीत गडावरील परिस्थिती आणि कारवाईचा आढावा आयजींकडून ठाकरेंच्या सेनेचे नेते घेणार आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीनं आज शिवशाहू सद्भावना रॅलीचं आयोजन केलं. ही रॅली संध्याकाळी 4 वाजता शाहू समाधी स्थळाहून निघणार आहे. शिवाजी चौकात याचा समारोप होणार आहे. तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्यासोबत आहेत, थेट ज्ञानेश्वरकडे जाणार आहोत. ज्ञानेश्वर, विशाळगडावरील घटनेचे कोल्हापुरात सुद्धा पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. आज रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं, काय अपडेट? विशाळगडाचं प्रकरण अद्याप शांत होताना आहे ते पाहायला मिळत नाही. कोल्हापूरमध्ये आज या घटनेसंदर्भात आहे ते आयजींची शिवसेना उभाटा गट आहे ते भेट घेणार आहेत. एकूणच ज्या दिवशी ही सगळा प्रकार घडला गेल्या रविवारी, त्यावेळी नेमका पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीतून होता आणि नेमकं हा सगळा प्रकार कशामुळे घडला याची माहिती आणि विशाळगडावरच्या कारवाईचा आढावा आहे ते आता त्यांच्याकडून उभाटा गट आहे ते आयजींच्याकडून घेणार आहे. त्या संदर्भात सकाळी 11 वाजता उभाटा गटाचे स्थानिक जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत ते आयजींना भेटणार आहेत. याशिवाय आज संध्याकाळी शिवशाहू सद्भावना रॅलीचं आयोजन सुद्धा आहे ते करण्यात आलेलं आहे. शाहू समाधी स्थळापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत या रॅलीचं इंडिया आघाडीनं आयोजन केलेलं आहे. एकूणच इम्तियाज जलील यांचा उद्या कोल्हापूरमध्ये मोर्चा होत आहे, त्यापूर्वी कोल्हापूरचं वातावरण शांत राहावं, सलोखा निर्माण व्हावा यासाठी या रॅलीचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे. एकूणच कोल्हापूरची स्थिती पाहायला गेलं तर विशाळगडाची पडसाद अद्यापही कोल्हापूरमध्ये कायम असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते. गेल्या 5 ते 7 दिवसापासून कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण शांतता या प्रकरणाची वरून असल्याचं दिसून येते. एकूणच पाहायला गेलं तर आता आयजी शिवसेनेच्या उभाटा गटाला नेमकी या संदर्भातली काय माहिती देत आहेत हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच, धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी पूजा खेडकर बद्दल, कारण पूजा खेडकर यांची अनेक प्रकरणं बाहेर येत असल्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये भर पडली आहे. दरम्यान खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकारी पूजा खेडकर यांना आज पोलिसात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितलंय. तर आज पूजा खेडकर या पुण्यात येणार का आणि त्या जबाब नोंदवणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीबाबत आता काय करायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे. वडील दिलीप खेडकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खेडकर यांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करण्यासाठी तक्रार प्राप्त झालेली असून परवानगीसाठी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे परवानगीसाठी अर्ज पाठवलेला आहे. आणि यावरचे अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. वैभव, गुड मॉर्निंग. आपण पाहतोय दिवसेंदिवस पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होती आणि नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मनाली पूजा खेडकर प्रकरणामध्ये त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधामध्ये जो तक्रार अर्ज वाशिम पोलिसांकडे केलेला होता तो पुणे पोलिसांकडे पोहोचलेला आहे. हा तक्रार अर्ज करताना मानसिक छळाची तक्रार त्यांनी केलेली होती आणि त्या संदर्भातला जबाब वाशिम पोलिसांनी नोंदवलेला होता. ही तक्रार पुणे पोलिसांकडे आल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये पूजा खेडकर यांना पुन्हा नव्यानं जबाब नोंदवण्यासाठी पुण्याला पोलीस आयुक्तालयामध्ये हजर राहण्याची नोटीस जी आहे ती पाठवली आहे. काल वाशिम पोलिसांच्या महिला अधिकाऱ्यांनी रेस्ट हाऊसवरती जाऊन पूजा खेडकर यांना ही नोटीस जी आहे ती दिलेली आहे. या नोटीसला या नोटीसनुसार कदाचित पूजा खेडकर या आज किंवा उद्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर राहून जबाब नोंदवू शकतात अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते. मात्र यासाठी घाई करण्याचं कारण आहे 23 तारखेला त्यांना मसुरीला त्यांचं प्रशिक्षण केंद्र जे आहे तिथे पुन्हा माघारी बोलवण्यात आलेलं आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत पूजा खेडकर यांनी सुहास दिवसांवर केलेल्या आरोपांच्या संदर्भातला निर्णय हा त्यांच्या नव्या जबाबानुसार घेतला जाईल असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे पूजा खेडकर यांचे वडील जे आहेत दिलीप खेडकर त्यांच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणी एक अर्ज जो आहे तो पुणे पोलीस पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी या अर्जामध्ये करण्यात आली आहे. ही चौकशी करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परवानगी जी आहे ती राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मागितली. जर ही परवानगी मिळाली तर दिलीप खेडकर यांची जी संपत्ती आहे तिची सुद्धा चौकशी केली जाईल एवढी सनदी अधिकारी निश्चित असताना. आणि त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवर वैभव आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.
मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळणार नाही मनोज रांगेंमुळे, ईडब्ल्यूएस आरक्षण जाणार असा गंभीर आणि मोठा आरोप ओबीसीचे उपोषणकर्ते मंगेश ससाने यांनी केलाय. मनोज रांगेंनी मराठा समाजातल्या गरिबांच्या लेकरांना ईडब्ल्यूएस आरक्षणामधून बाहेर काढल्याचं पाप केलं असंही ससाने म्हणाले. लोकसेवा आयोग पोलीस महासंचालक यांनी 16 जुलैला एक परिपत्रक काढलंय आणि त्यामधून ही बाब स्पष्ट झाल्याचं त्यांनी म्हटलंय. ज्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी किंवा इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेशासाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले आहेत किंवा त्यांची लेखी परीक्षा झाली, तोंडी परीक्षा झाली, अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसमधून इथून पुढं लाभ घेता येणार नाही आणि त्यांना बोलवून त्यांच्याकडून हमीपत्र घ्यायला सांगितलेलं आहे की तुम्ही SC BC अथवा OBC मधून फॉर्म भरा, तुम्हाला ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही. तर एकंदरीत मनोज जरांगे सारख्या अशिक्षित माणसाच्या ठेकेखोरपणामुळे जे गरिबांच्या लेकरांसाठी आरक्षण ईडब्ल्यूएस त्यातून बाहेर काढले ही अत्यंत शर्मेची बाब आहे. तर मनोज रांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढतायत आणि या रॅलीचा पहिला टप्पा मराठवाड्यात पार पडला. जरांगेंच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी जालन्याच्या अंतरवाली सराठीत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक येण्याची शक्यता आहे. सगळेसोयऱ्यांचं मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत.